नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी गुलाबाबद्दल सांगणार आहे हे पहा माझे गुलाबाला किती छान फ्लावर आले आहेत आणि माझी ही कटिंग केलेले गुलाब पण किती आले ले ले है। छान आलेले आहेत छान फुटायलेले आहेत आणि ते कशी कटिंग करायची सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही गुलाबाची कटिंग करा तुम्ही जर ग गुलाबाची आणखी कटिंग केली नसली तर आत्ताही करू शकता आणि कटिंग केल्याच्यानंतर काय करायचे तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे माझे दोन्हीही व्हिडिओ आहेत शेअर केलेले आणि कटिंग करून त्याच्यावर काय काय विलाज करायचे काय काय करायचे कोणते खत द्यायचे हे पूर्ण मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ते व्हिडिओ पहा पाहिले तरी चालतील आणि आत्तानंतर हे असे चांगले फुटलेले गुलाब आहेत आणि त्यांना भरपूर फुले आणि भरपूर कळे येण्यासाठी आणखी काय करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे काय सिक्रेट टाकल्याच्या नंतर आपल्याला आपल्याला छान प्लेछ छानची आलेली नव्हती ही वायाला जात नाही कारण त्याला कळीच येते आणि आपले गुलाब छान येतात त्यामुळे हे आपल्याला सिक्रेट आता टाकायचे आहे आणि ते काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि गुलाबाची आपली कटिंग झाल्याच्या नंतर आपण एक आठ दिवस कोंब फुटेपर्यंत त्याला चांगला पाण्यास पाण्याचा स्प्रे करायचा म्हणजे पाण्याचा स्प्रे केला की आपले गुलाब छान फुटतात आणि नंतर त्याला खत द्या हे करा हे पहा हे आता मी तुम्हाला सांगत आहे की हे कॉफी पावडर आहे कॉफी पावडर टाकले तर मग आपल्या गुलाबाची माती ॲसिडिक होते आणि आपले गुलाब चांगले फुटतात आणि ॲसिडिक माती झाल्याच्यानंतर त्यांना गुलाबाला ॲसिडिक माती आवडते त्यामुळे आपल्याला ॲसिडिक माती करण्यासाठी हे अर्धा चमचा कॉफी पावडर आपण प्रत्येक कुंडीत टाकायची आणि त्याच्यानंतर आपल्याला बनाना फर्टिलायझर करायचे आहे किंवा तुम्ही वाळलेले केळी केळीचे साल दळून तो एक चमचा टाकला तरी चालतो किंवा मग हे कांद्याचे टरकल कांद्याचा पाचोळा सा केळीचे साल हे मी रात्री भिजू घातलेले आहे हे, हे चोवीस तास आधी भिजू घालायचे आणि नंतर आपण हे गाळून घेतले तरी चालते हे मोठे मोठे आहे त्यामुळे मी गाळीत नाही कारण हे दिल्याच्यानंतर आप ह्याच्यात फॉस्फरस असतो त्यामुळे आपल्या झाडांना छान असे फुले येतात मोठे मोठे फुले येतात कान कांद्याचे पण टरफल टाकलेले आहे त्यामुळे फुलांचा कलर छान येतो आणि आपले झाडांना छान असे फुले येतात त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपण कटिंग केल्याच्यानंतर छान गुलाब आले फुटले की आ, हे करायचे म्हणजे आपल्या गुलाबाला छान असे फुले येतील पस्परस मिळाला की त्यांना भरपूर कळ्या भरपूर फुले येतील आणि जर केळीचे साल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बटाट्याची साल पण दोन तीन दिवस उन्हात वाळू घालून ती पण तुम्ही भिजवून किंवा बारीक मिक्सरमध्ये काढून ती पण तुम्ही देऊ शकता कारण त्यामध्ये पण फॉ फॉस्फरस असतो आणि आपल्या गुलाबाला त्याचा फायदा होतो त्यामुळे ते पण तुम्ही टाकू शकता आणि हे पहा हे आता राहिलेले आणखी ह्याच्यात मी पाणी मिक्स करून आता हे चोवीस तासासाठी ठेवणार आहे आणि नंतर राहिलेल्या गुलाबांना देणार आहे आणि आपण आता हे असे गुलाब छान फुटल्याच्यानंतर त्याला स्प्रे पण करायचा स्प्रे केला म्हणजे त्याला कीटक लागणार नाहीत आता ह्या दिवसात खूप असे कीटक असतात आपल्या गुलाबाच्या झाडाला किंवा कोणत्याही झाडाला कीटक भरपूर असतात त्यामुळे आपण कीटकनाशकाची फवारणी करायची कोणतीही फवारणी करायची कारण मी मागे दोन तीन व्हिडिओ केलेले आहेत ह्याच्या लिंबाचं ॲलोवेरा आणि मिरची हे तिन्ही मिक्सरमधून काढून त्याची जर फवारणी केली तरी चालते किंवा नुसत्या लिंबाच्या पानाची पण फवारणी केली तरी चालते किंवा लिंब ऑइलची फवारणी केली तरी चालते अशी कोणतीही फवारणी करा म्हणजे तुमच्या झाडाला कीटक लागणार नाहीत किडे लागणार नाहीत किड्यापासून झाडाचा बचाव होईल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा